كرشنا Oh,
गा देवा तुझा विसरून भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंग करू प्रथम नमन दुसर चरण संतांचिया दुसर चरण संतांचिया तरुण तुळशी माळा कुंजनम कंजनेत्रम सदेदवलास्य मिठ्ठलम चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदंभोज तेजस पुरदी प्रदीशो विदिंद्रादिदैव सदा स्तूयमानो समधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा हा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा प्रह्लाद लागले पावन लागत राचरी दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महाराज हा जन्मला मृत्यु लोकी दुजी उपमाना ढळी हलोकी भव सिंधुशी मांदिला से तुझे ने
अनाथादिन कारणी तुकयानी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अवेरो मनोज मारद तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता मुरिष्टम वातात्मज वानर्युत मुख्यम श्री राम दूतम शरणम प्रबद्धे श्री गुरु चरण सरोज रज निज मुनु मुकुरु सुधारी बर नव रघुवर विमल जसु जोदायक पलुचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देउ मोहे हरौ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलिदामा अंजनी पुत्र पवन सुत नामा शरण शरण हनुमन शरण शरण हनुमन तुम्हालो राम दूता तुम्हालो राम दूता तुम्हालो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम सुपिच्च गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली तुझा विसर न भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित समस्त मायबाप श्रोता वर्ग श्रोते जनांच्या सेवे करता जो अभंग तुमच्या समोर गायला गेला मला वाटतं शेकडा 100% सगळ्यांच्या पाठांतरातला आहे ना नक्की आणि
नसल तो मंडपातून उठून गेला तरी चालेल. हा कारण तुमची इत गरज नाही नाही हा भंग. महाराज ज्याला भजनाचा कंटाळा आहे त्याला सुद्धा हा अभंग पाठे का? कारण हा अभंग कानाव पडला की तो म्हणतो हा आता आरती येणार बर. म्हणजे आळशाला सुद्धा हा अभंग पाठ आहे. मग आपण आळशी आहे का? नाही. आज परिचयाचा अभंग आहे, गोड आहे, ऐकल्या ऐकल्या सोपा वाटतो, वाटतो ना? पण जे सोपे वाटतात तेच लय अवघड असतात. बरोबर. माझा आजचा विषय नाही तरी पण जाता जाता सांगतो, देवाची द्वारी हा अभंग कशातलाय? हरिपाठातलाय. हरिपाठ सोपा की अवघड? सोपा. पाठ आहे म्हणून सोपा. जर हरिपाठ सोपा आहे तर मला सांगा, ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुनी द्वारकेची राणी पांडवांना घर होत का? पांडवांना घर होत का? द्वारकेची राणी पांडवा घरी कशी? हा मला एवढं दाखवायचं होतं की सोपं वाटतं ते सोपं वाटतं पण सोपं असतं असं नाही. आजचा अभंग आहे. तुकोबार आहे अतिशय नम्रपणे पण आग्रहाचं मागणं भगवंताजवळ, तेच पाहिजे. काय पाहिजे? तुझा विसर न व्हावा, मला तुझा विसर होऊन देऊ नको, हेच मला दान पाहिजे. बर तू खूप बरं आहे, तुम्हाला दिलं, माझा विसर तुम्हाला होणार नाही, मी कायम तुमच्या लक्षात राहणार. पण मला लक्षात ठेवून तुम्ही एवढं काय करणार? काय नाही. जे मला येत, जे मी जमवलंय, जे मी साठवलंय, जे मी कमावलंय देवा, गुण गायन आवडी हेची माझी सर्वजोडे. अरे देवा मी तुझे गुण गाईन कारण याच्याशिवाय मला काही येत नाही. अहो पण तू खूप बरं आहे, मी काही सगळ्यांनाच प्रसन्न होतो असं आहे का? अहो तुम्हाला माहिती नाही, आषाढी कार्तिकीला लोक येतात आमच्याकडं. आता काय काय लोकांनी, रिकाम्या लोकांनी माघवारी सुद्धा कामाधंद्यात ना मोकळी झाली की वारीला. आता माघवारी झाली, चैत्रवारी झाली, सगळ्या महिन्याला मार्गशीर्ष वारी आली. पण शास्त्र शुद्ध वाऱ्या दोनच आहेत, आषाढी कार्तिकी. विसरू नका मज सांगितसे गुज पांडुरंग. अहो आषाढी कार्तिकीला अशी झुंबड उडते भक्तांची पंढरपूरला. पंढरपुरात माझ्या समोर काय लोक तासभर उभे राहत, एक दोन सेकंद पायाला हात लावतात आणि ते बडवे ते तिथले सिक्युरिटी गार्ड असतात ते त्यांना असे ओढून टाकतात. पण त्या दोन सेकंदात सुद्धा माणूस काहीतरी मागितल्याशिवाय राहत. त्या दोन सेकंदात सुद्धा देवाचे पाय दिसले नाही दिसले हा विचार त्याच्या डोक्यात येत नाही. जाता जाता म्हणतो देवा मला सुखात ठेव. खरं तर ही जगातली सगळ्यात मोठी मागणी आहे पण माणूस किती सहज मागतो. कोण माझ्याकडे पैसा मागतो? कुणाला नोकरी पाहिजे, कुणाला संपत्ती कमवायचे, कुणाला मुक्ती हवी आहे. तू खूप बरा आहे, जी बाकीची लोक मागतात त्यातलंच काहीतरी मागा ना. तू खूप बरा आहे म्हटले बाकीच्यांसारखं मागायचं असतं तर आज तू माझ्या समोर असता का? बाकीच्यांमध्ये मला धरू नको देवा. हा पण आता तू एवढाच उदार झालायस ना माझ्यावर, मग एक काम कर, धन मुक्ती संपत्ती नको मला. न लगे मुक्ती धन संपदा, पण द्यायचं झालंच ॲडिशनल संत संग देवी सदा. मला संतांची संगत आजच्या दिवस, उद्याच्या दिवस, परवाच्या दिवस नको. कशी पाहिजे? सदा संत संग देवी सदा. मग त्या संतांच्या सोबत मी काय करीन? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अहो पण तू खूप बरा आहे, जरा विचार करून मागा. नाहीतर कधी कधी आपलीच मागणी आपल्या अंगाशी येऊ शकते. तू खूप बरं आहे म्हटले काय झालं? अहो तुम्ही म्हणताय संत संग देई सदा, मग याच जन्मापुरतं का? नाही नाही नाही, प्रत्येक जन्मी, जन्मोजन्मी तुझा दास. तसं संतांच्या घरी सुद्धा हरिदासांची घरी मज उपजवा
जन्मांतरी एका जन्मापुरत मी मागत नाही पुढचे कित्येक जन्म मला फक्त संतांची संगत पाहिजे मला फक्त संतांच्या सोबत राहायचे अहो पण तुकोबा राय पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागल ना आणि जन्माला यायचं म्हटलं तर गर्भवास सहन करावे लागतील आणि गर्भाच्या यातना काय आहेत तुम्हाला आठवत नाही का या यातना सहन झाल्या नाही म्हणून माझ्या समोर हात जोडून तुम्हीच म्हणत होतात ना एक वेळ करी या दुःखा वेगळे मला याच्यातून देवा सोडव हे तुम्हीच तेव्हा काकुळतीला येऊन सांगत होतात आणि आता गर्भवास घ्यायला तुम्ही तयार आहात का तू को बरे म्हटले हो तयार आहे तू का म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे सुखाना गर्भवासाला घाल काही फरक पडत नाही तुकोबाराय एवढ्या आग्रहाने गर्भवास मागून का घेत असतील त्याचं चिंतन आपल्याला अभंग सोडवता सोडवता करायचं आहे पण देवा मला किती जन्म घडू देत मला कितीही गर्भवास सोसायला लागू देत पण प्रत्येक जन्मामध्ये गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल अभंगाच्या संपूर्ण विस्ताराला सुरुवात करण्यापूर्वी सर्व श्रोतृवृंदासमोर सर्व श्रोतेजनांसमोर आजच्या या प्रसंगाचं आजच्या या चिंत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर पवित्र पावन ही भूमी पवित्र पावन ही वास्तू का फक्त देव इथं विराजमान आहेत म्हणून पावन म्हणतो अशातला भाग नाही तर या देवाला देवपण ज्याच्यामुळे येतं ते संत आणि त्या संतांचे जे दास आहेत ती भक्तगण मंडळी यांचा पदस्पर्श तुमच्या या परिसराला झालेला आहे आपला हा उत्सव जुना आहे 2013 पासून मंदिराला मला वाटते एक वर्ष झालं आणि या वर्षी इथं हा उत्सव साजरा होत असताना आवर्जून ज्यांचा नामोल्लेख झाला पाहिजे ज्यांचा नामोल्लेख केला पाहिजे ते म्हणजेच ज्यांचा आशीर्वाद ज्यांनी ज्ञानोबराय सांगतात ना इवलेसे रोप लाविले द्वारी तो वेल गगनावरती गेलेला आज आपल्याला दिसतोय पण त्या रोपाचं बीजारोपण ज्या लोकांनी केलं ते म्हणजे श्री त्रिनयन स्वामी सदाशिव स्वामी अंबरधर स्वामी गुरुवर्य शिवानंद स्वामी नरेंद्र स्वामी आणि नरेंद्रनाथ स्वामी या महान विभूत्यांचा पदस्पर्श आपल्या या उत्सवाला आहे आणि त्यांनी हा वसा तुमच्या आमच्या हातात दिल्यानंतर भारती गुरुवर्य जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा यांचं कुशल मार्गदर्शन आपल्याला प्राप्त आहे त्याचबरोबर श्री सदानंद स्वामी असतील हबप गोपाळ महाराज चव्हाण असतील यांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि या सर्व मंडळींसोबतच पंचकृषीतील आजूबाजूच्या गावातील आपल्या तालुक्यातील सर्व वारकरी वैभव सर्व गुणीजन कलावंत मंडळी यांच्या सहकार्यानं 2.5 दिवसाचा आपला हा अखंड हरिनाम उत्सव आणि या उत्सवाचा आजचा उपांत्य दिवस आहे उपांत्य कळतो ना सेमी फायनल उद्या काल आहे उद्या आपल्याला भगवंताकडून घ्यायचंय प्रसाद पण वारकरी संप्रदायाचा नियम आहे उद्या जर घ्यायचा असेल तर आज मागायला पाहिजे आज जर मागितलं नाही तर उद्या घ्यायचे अधिकारी नाही काय काय नियम कुठं लिहिलेले नाही पण अनादि काळापासून परंपरेनं पाळत आलेलो आहोत पहिला दिवस असेल तर नामपर चिंतन करावं शेवटचा दिवस असेल तर मागणीपर चिंतन करावं काल्याचं कीर्तन असेल तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी मग आजचा दिवस आपला उपांत्य आहे उद्या काला आहे आज आपला जागर आहे आज आपल्याला मागणी करणं अपरिहार्य आहे आणि ती सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं सर्व गुणजनांच्या वतीनं ती जबाबदारी आपल्याच परिसरातलं सांप्रदायिक वैभव हरिभक्तपरायण किरण महाराज कुंभार असतील त्यांनी काही जास्त आमची जुनी ओळख नाही
फक्त एक भेट झाली आणि त्या एका भेटीतून त्यांनी संपर्क साधला आणि आजची जबाबदारी त्यांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्यामुळेच आज ही सेवा माझ्या वाट्याला आली. त्याच्यामुळेच तुमचं दर्शनही तुमची सेवा मला घडणार आहे. जमेल तसं माझे ज्ञानोपार आहे तुकोपार आहे जशी मला बुद्धिमत्ता देतील. तुम्हा सगळ्या मायबापांचा जसा माझ्यावरती कृपा आशीर्वाद होईल, सर्व गुणीजन मंडळी जसा कृपेचा वरद हस्त माझ्यावरती करतील त्या पद्धतीनं अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त इथं परंपरेचा संप्रदाय आहे, खरं तर मला सांगायची गरज नाही, पण तरीसुद्धा सर्व माऊल्यांना सर्व माझ्या माता पिता वर्गांना एक माझी नम्र विनंती आहे की तुम्ही काय कीर्तनाला जबरदस्ती बसलेले नाही ना, नाही ना स्वखुशी नाही. काय काय गावात आहे ना महाराज, आता तुमच्याकडं कसं आहे मला माहिती नाही, तुम्ही आमच्याकडे या रत्नागिरी जिल्ह्यात तिकडं काय काय गावात कीर्तनाला बसत नाही त्याला 500 रुपये दंड आहे. तुमच्याकडे ऐकत असलं काय नाही, मग तुम्ही स्वखुशीनं बसलात ना, तर माझी विनंती एवढीच आहे, स्वखुशीनं बसला असलात ना तरी स्वखुशीनं उठायला परवानगी तेवढं फक्त लक्षात ठेवा. कारण आपण जेव्हा एखाद्या संप्रदायाचा कार्यक्रम राबवत असतो तो काही तमाशाने नाच मंडळासारखा नसतो, त्याला काही नियम असतात. स्वखुशीनं बसलात स्वखुशीनं उठायचं नाही ही सांगायची वेळ का आली. तुमच्याकडे उठत नसतील पण काय काय गावात लोक महाराजाच्या तोंडावर उठून जातात, बाहेर जातात आणि चांगल्या क्वालिटीच्या उचलून नेतात. कोण बाटाची नेतो, कोण पॅरेगॉनची नेतो, एखादा डेरिंग बाज असतो तो महाराजाचीच नेतो. निदान तेवढा आरोप आपल्यावर येता कामा नये, बरोबर ना? कारण आपण माणसात बसायला जन्माला आलो का माणसातून उठायला? माणसात माणसातून उठायला आलेलो नाही आहे. फक्त तेवढा एकच मला तुम्हाला ही नम्र विनंती आहे पायाला हात लावून की 1.5 तास 2 तास आपल्याला चिंतन करायचं आहे. फक्त त्या चिंतनामध्ये विक्षेप निर्माण होईल असं करू नका, नाहीतर पापाचे वाटेकरी व्हाल. हे मी सांगत नाही, भजनी विक्षेप तेची पै मरण नवजावा क्षण एक वाया. त्या भगवंताच्या सेवेमध्ये विक्षेप आणल्यानंतर आत्महत्येचं पाप आहे, ते पाप मात्र डोक्यावरती घेऊ नका. अभंग गोड आहे, मागणीपर प्रकरणातला आहे, पण मला सुरुवातीलाच मी मगाशी बोललो की अभंग बघायला सोपा वाटतो पण तेवढा सोपा नाहीये. उदाहरणार्थ बघा, एखाद्या माणसावर मागण्याची, आता तुमच्या आमच्यावर प्रत्येकावर कधी ना कधी काही ना काहीतरी मागायची वेळ येते ना. हा, मग ती मागायची वेळ माणसाला कधी येते? त्याच्यासाठी तीन कारण आहे, तीन कारणांमुळे मागायची वेळ येते. कारण नंबर एक, गरज पडली तर मागतो, लक्ष द्या. कारण नंबर दोन, मागायची परंपरा असेल तर मागतो. आणि कारण नंबर तीन, मागायची सवय असली तर मागतो. मागण्याची गरज असली तर मागतो, परंपरा असली तर मागतो, आणि सवय असली तर मागतो. आता गरज आहे का तुकोबारायांना ते आधी तपासून बघूया. कारण तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हावा, हे मागायची तुकोबारायांना गरज आहे का? आहे का? तुझा विसर होऊ नये हे मागायची गरज कुणाला आहे? ज्याला विसर पडायची शक्यता आहे त्याला. एका राजाच्या नगरीमध्ये एक फकीर गेला आणि त्या फकीराला बघून राजाने त्याला आश्रय दिला. तर तो थोडस हिंदीमध्ये दृष्टांत आहे, बरं का? पण मला हमको हिंदी थोडा थोडा आता, थोडा हेलपाट्या खाता म्हणून मी मराठीत सांगतो, बरं का? त्या राजाच्या नगरीमध्ये तो फकीर आला, मुस्लिम समाजातला फकीर आहे, राजासुद्धा मुस्लिम समाजाचा आहे. त्यानं काय केलं, त्या फकीराला राहायला जागा दिली, फक्त अट एकच ठेवली, 3 वेळची नमाज तू माझ्याकडे पडायची. राजानं राहायला दिलं, खायला दिलं, अंगावर कपडे दिले, ठीक आहे. पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी नमाजाची वेळ झाली, राजानं सेवक पाठवला, सेवक आला दरवाजाजवळ, दरवाजा ठोठवला, फकीरानं दरवाजा उघडला आणि हा म्हणतो, राजा साहब आपको नमाज पढने के लिए बुला रहे. तेवढ्यात हा फकीर भडकतो आणि त्या सेवकाला म्हणतो, बेवकूफ है तेरा राजा. बरंच काय काय, तुझ्या राजाला अक्कल नाही, देवाची कुठं नमाज पढायची असते का? जा, येत नाही, सांग तुझ्या राजाला. आता एवढ्या अवघड भाषेमध्ये निरोप दिला, खरं सांगा जसाच्या तसा जाऊन सांगावा का? सांगावा नाही ना, सांगायला पण काहीतरी मर्यादा असते ना, कुठेही काही बोललं तर चालतं का? माणसानं कुठं काय बोलावं त्याला नियम आहेत महाराज.
परवा एकाला माझा सत्कार करायला उभे केलं तर त्यानं आज या ठिकाणी हरिभक्त परायण गणेश महाराज यांनी सुंदर असं कीर्तन सादर केलेलं आहे म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो म्हणजे जिवंतपणी त्यानं महाराज घालवला मी म्हटलं हे असं का बोलतंय ते म्हणला महाराज ते उत्तर कार्याला भाषणाला फेमस आहे म्हणून ते सवयीनुसार ते इकडं बोलून गेले कुठं काय बोलावं याला काहीतरी मर्यादा असते मार 5 वर्षाचं लेकरू आहे शेजारीकडे गेलं वाटी होती हातात म्हणलं काकू आईनं साखर मागितली त्या काकूनं वाटी घेतली वाटीभर साखर त्या बाळाच्या हातात ठेवली त्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि बाळाला म्हणते बाळा आई अजून का बोलली काय रे आई अजून काय बोलली का तो म्हणला हो ती म्हणली त्या म्हशीच्या घरी जास्त थांबू नको आता हे सांगायची गरज होती का नाही काही गोष्टी हातच्या राखायच्या असतात निरोप कितीही अवघड भाषेतला असला तरी जसाच्या तसा देऊन चालत नसतो पण या सेवकानं जसाच्या तसा अक्षरन अक्षर राजाला नेऊन सांगितलं आता राजा गप बसणार आहे का राजा तान 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 करत आला त्या फकीराच्या झोपडीजवळ त्याच्या रूमजवळ आला आणि त्या दरवाजा तुटवला दरवाजा तुटवल्यानंतर फकीरानं दरवाजा उघडला म्हटलं मी तुला खायला दिलं मी तुला राहायला दिलं तुझ्या अंगावर कपडे दिले मी फक्त नमाज पडायला तुला बोलवत होतो त्याच्याकरता तू मला अशी भाषा वापरली काय चुकलं माझं तो म्हणला राजा तू मला नमाज पडायला बोलवत होता तेच चुकलं म्हटलं का अरे राजा नमाज म्हणजे काय आहे आपल्या धर्मातली प्रार्थना आहे बरोबर आणि प्रार्थनेमध्ये आपण काय करतो देवाची आठवण काढतो देवाची आठवण काढतो अरे राजा देवाची आठवण काढायची गरज तुझ्यासारख्या देवाला विसरणाऱ्यांना आहे अरे आम्ही कधी देवाला विसरतच नाही आम्हाला आठवण काढायची गरज नाही ना तुकोबर आहे ना गरज आहे का सांगायची तुझा विसर तुकोबर आहे काय आपल्यासारखे होते का सीझन बघून माळकरी झालेले आपल्या मला काय काय लोक भेटतात महाराज किती दिवसाला कीर्तन म्हटलं 2 महिन्याला किती 60-70 कीर्तन होतात म्हटलं व्हायला पाहिजे बुवा म्हणजे एखाद्याचं चांगलं बघितलं की माळ पंढरपूरला गेल्यावर कशी माळ घालायची इच्छा होते आणि मग गावाला आला वलगण चढली की उगच घातली म्हणते बरोबर ना मग असे सीझन बघून महाराज झालेले तुकोबाराय नव्हते अरे तुमचं आमचं काय तुम्हाला आम्हाला जागेपणी समोर असलेला देव दिसत नाही पण तुकोबारायना फक्त जागेपणी काय तुकोबारायना स्वप्नात सुद्धा जागृती स्वप्नी पांडुरंग रात्रीचा पिक्चर पिक्चर मधल्या नट नट्या हो ना महाराज आपल्या स्वप्नाला क्वालिटी आहे का आणि आपली स्वप्न काही चुकीची नाहीये मनी वशी ते स्वप्नी दिसे आपल्या स्वप्नात देव नाही एका पोराचं लग्न ठरत नव्हतं महाराज नसतील त्यांना सांगतो ज्यांची लग्न ठरत नसतात त्यांनी दुसऱ्याच्या लग्नाच्या जायला भानगडीत पडायचं कॉम्प्लेक्स येतो असं एकाचं लग्न ठरत नव्हतं आणि खूप जवळचा मित्र मित्राची आली पत्रिका मी स्वप्न सांगतोय बरं का नाही तर मला कधीच काय सांगायला पत्रिका आली आणि पत्रिका आल्यानंतर तो म्हटला जवळचा मित्र आहे मग काय करायचं म्हटलं जायला पाहिजे त्यानं ते 100 रुपयाचं पाकिट भरलं प्रेझेंट पाकिट टाकलं खिशात आणि गेला तो भला मोठा मंडप त्या मंडपामध्ये वाजंत्री वाजत होते
छान गाणी लागली होती. वराडी मंडळी सगळी जमली होती महाराज. त्या सभा मंडपावरती एका बाजूला नवरी आहे, एका बाजूला नवरा आहे. ते मधी काय ज्यांचं झालंय त्यांनी सांगा, मधी काय असतं ते? हा, अंतरपाठ. अंतरपाठ होता. ब्राह्मण मंगल अष्टका म्हणत होते. आता सावध सावधान घटिका. पूर्ण नाही म्हणणार, ते एखादीच्या हातात तांदूळ असतील टाकल माझ्या डोक्यावर. मंगलाष्टका संपल्या. आता बघा, मी माझ्याकडचं सांगतो, तुमच्याकडच्या पद्धती कशा आहेत त्या बघा. अंतरपाठ खाली गेला की मग नवरा नवरी एकमेकांना हार घालतात. तुमच्याकडं काय पद्धत आहे? ती आमच्याकडं काय काय बावळटांनी पद्धती बदलल्या. हा, अंतरपाठ खाली गेला ना की चार पाच बिंडोक माणसं इकडून नवरीला उचलतात आणि अर्धी बिंडोक माणसं इकडून नवऱ्याला उचलतात. आणि असा फेकून हार घालायचा, फेकून. आता नवऱ्यानं प्रॅक्टिस केलेली 2 दिवस, लग बाय चान्स गेला नवरीच्या गळ्यात. नवरी नवीन हो, तरी पण तिनं प्रयत्न केला, गेला बामणाच्या गळ्यात. बामणानं पटकन काढला, म्हणतो माझ्या घरी एक आहे, तिनं डोक्याला ताप केलाय, अजून काय करायची. सगळं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर महाराज जेवला, त्यानं मित्राला प्रेझेंट भेटवलं आणि घरी गेला. आणि याच्या डोक्यात विचार चालू झाला, आम्ही दोघं एकाच वर्गात, आम्ही दोघं एकाच वर्गात, आम्हाला सेम टू सेम मार्क पडले. एकाच कंपनीत नोकरी केली, दोघांना पॅकेज पण सारखंच आहे. पण त्याच झालं माझं कधी होणार. त्याच्या डोक्यात हा किडा शिरला आणि त्याचा विचार सुरू झाला. त्याच झालं माझं कधी होणार. अख्खा दिवसभर त्यानं विचार केला. रात्री ज्या स्वप्नात लग्न लागलं महाराज, काय तो लग्नाचा सोहळा, तसाच भला मोठा मंडप, तेवढेच वराडी, त्याच क्वालिटीचे वाजंत्री, गाव एक असल्यामुळं तोच बामन, तीच नवरी बदलाय पाहिजे. नवरी नवरा लग्न लागलं. आणि लग्न लागल्यानंतर संध्याकाळी सगळ्यांचा फेवरेट कार्यक्रम हरिपाठ. नाही का? काय वरात. बरोबर. आता वरात, आता हे लग्न कुठं चाललंय? धोंडशेत नाही ना, स्वप्नात. स्वप्नात लग्न चाललंय. बजेटची अडचण आहे का? नाही. यानं वरातीला घोडं मागवलेलं कुठं? स्वप्नात. आणि नवरा नवरीची वरात निघाली घोड्यावरून. आणि वरात चालली होती व्यवस्थित. पण एका आगाव पोरानं काय केलं, ते फटाके असतात ना, त्याच्यातला एक मोठा बॉम्ब त्या घोड्याच्या पायाजवळ पेटवला. हे कुठं? स्वप्नात. आणि जसा फटाका फुटला तशी घोड्यानं उडी मारली. घोड्यानं उडी मारली, नवरा पडला एकीकडं, नवरी पडली एकीकडं, यानं बदलली कुस, धाड दिशी खाली. आणि बॉम्बला लागला आईच्या नावानं. आई उठली, म्हणली पप्या काय झालं, पडला का रे, लागलं का रे तुला, बाबांना उठवू का, डॉक्टरकडे जायचं का, बॉम्ब लावून देऊ का? तो म्हणतो आहे माझं मरू दे, ती कुठं पडली बघ. म्हणजे हा शेकला तरी स्वप्नातून बाहेर यायला माग नाही. हे आपली स्वप्न आहेत, हे आपली स्वप्न आहेत. स्वप्नीचे चैले जाईल लया. पण तुकोबारायांना स्वप्नात सुद्धा कोण दिसतो? देव दिसतो. म्हणजे पहिली अडचण भागली. तुकोबाराय गरज म्हणून मागत, गरज पडल्यावर मागतो ना माणूस. उदाहरणार्थ मी घर बांधायला काढलं, 4-5 लाख रुपये कमी पडले, मागणार ना रवी दादाकडं, बाबा द्या मला 5 लाख रुपये, मी 50-60 वर्षांनी देतो परत. गरज पडली तर मागतो ना. महिला मंडळ, घरात साखर भरपूर असेल तर शेजारीकडे जातो का मागायला? नाही. म्हणजे घरात कमी पडली तरच मागायला शेजारीकडे जाणार, गरज पडली तर मागतो. दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा काही कामाचा नाही, तुकोबारायांना काही गरज नाही मागायची. मग दुसरं कारण, तुकोबारायांकडे मागायची परंपरा आहे का? असू शकत नाही, नाही असू शकत. कारण परंपरेनं मागायची वेळ येते, याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. इथं परंपरेचा संप्रदाय म्हणून सांगतो. आळंदीमध्ये भरपूर वारकरी शिक्षण संस्था झाल्या, पण एक शिक्षण संस्था आहे जिला
शंभर वर्ष पूर्ण होऊन येईल. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांची शिक्षण संस्था, त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, विनामूल्य ॲडमिशन आहे. चार वर्ष वारकरी संप्रदायाचं गायन वादन कीर्तन सगळं शिक्षण दिलं जातं. फक्त तिथं आठ एकच आहे, काय तुमचं एक वेळचं जेवण, शक्यतो दुपारचं, तुम्हाला चार घरातून मागून खावं लागतं. त्याला मधुकरी म्हणतात, म्हणतात माधुकरी मधुकरी, ती मागून खावी लागते. मग माझ्या बापाचं आळंदीत हॉटेल जरी असलं तरी सुद्धा मला चार घरात मागणं गरजेचं आहे, कारण मागणं ही तिथली परंपरा आहे. कधीपासूनची? ज्ञानेश्वर महाराजांपासून. म्हणजे परंपरा म्हणून मागावं लागतं. आपण एका संप्रदायातून येतो, पद्मनाभ संप्रदाय, त्यापैकी आपले एक गुरु म्हणजे भगवान दत्तात्रय महाराज. पण त्या दत्तात्रय महाराजांचा अजून एक दत्त संप्रदाय आहे, आणि त्या दत्त संप्रदायामध्ये जे दत्ताचे उपासक आहेत त्यांना गुरुवारचा दत्ताचा जो नैवेद्य करायचा असतो तो नैवेद्य घरातलं अन्न शिजवून चालत, मग त्यांना चार घरात तर मागावं लागतं, उघड्या उघड्या आकाशाखाली ते शिजवावं लागतं आणि मग देवाला दाखवावं लागतं. मग तो किती पण मोठा सावकार असू द्या, म्हणजे त्याला मागावं लागतं का? परंपरा म्हणून. तुकोबारायांकडे मागायची परंपरा आहे का? आठ पिढ्या मागं आपण गेलो, विश्वंभर बाबांपासून तुकोबारायांपर्यंत एकाही पिढीनं कधीच भगवंताकडं काही मागितलं नाही. म्हणून तर तुकोबाराय ठामपणे सांगतात ना, काही मागणे आमानुची वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत. बघा, आधी काही मागणे, आता काहीचं जरा विशेषण सांगतो तुम्हाला. काही ही दोन अक्षरं फक्त प्रकार पाडण्यासाठी वापरली जातात, प्रकार पडतात. उदाहरणार्थ मी म्हटलं कीर्तन संपून घरी गेलो, आईनं विचारलं कसं झालं कीर्तन, म्हटलं छान झालं, लोक कशी ऐकत होती, म्हटलं चांगलं ऐकत होती. आता मी जर म्हटलं लोक चांगलं ऐकत होती, मग सगळे आले त्याच्यात. पण समजा मी असं म्हटलं काही लोक चांगलं ऐकत होती, आले का सगळे त्याच्यात? म्हणजे ऐकणारी चांगलं मंडळी वेगळी झाली आणि न ऐकणारी मंडळी वेगळी झाली. मी शिक्षक म्हणतात आमच्या वर्गातले विद्यार्थी हुशार आहेत, अख्खा वर्ग आला त्याच्यात. पण शिक्षक जर असं म्हटले आमच्या वर्गातले काही विद्यार्थी हुशार आहेत, मग सगळा वर्ग येतो त्याच्यात? नाही. म्हणजे काही मुळं काय होतात? प्रकार पडतात. मग तुकोबाराय म्हणतात काही मागणे आमच्यासाठी अनुचित आहे. महिला मंडळ, संक्रांत झाली, संक्रांतीला नवऱ्याकडं नवी कोरी साडी मागणं उचित का अनुचित? नाही कळलं? संक्रांतीला आपल्या नवऱ्याकडं नवीन साडी मागणं उचित का अनुचित? झोपले काय? नाही ना, तुम्हाला माझी भाषा कळते ना, काय इंग्लिश मध्ये सांगू नको ना, समजतं ना तुम्हाला? नाही, कसं आहे, आता मी जवळपास 150 किलोमीटर अंतर पार करून आलो आणि आपल्या महाराष्ट्रात दर 100 किलोमीटरला भाषा बदलते बदलते ना. वरती घाटावर पहिल्यांदाच गेलो आणि जेव्हा बसलो, मी आणि माझ्याबरोबर एक गायक होते,
आणि गायकांनी मी दोघं जेवायला बसलो आणि जेवता जेवता एक महिला आली आणि माझ्या कानात म्हणते महाराज तुम्हा चटका देऊ का. मी म्हटलं ताई मी तसा वेळेवर आलो मला काय यायला उशीर नाही झाला मग ही शिक्षा कशासाठी. ती म्हणते घेऊन तर बघा. आता म्हटलं मी धर्मसंकटात सापडलो का, कारण जर नको म्हणलं तर चटका कशाला म्हणतात ते कळणार नाही आणि जर द्या म्हणलं आणि ती खरंच एखादा निकारा घेऊन आली तर मी काय करायचं. माझ्या बाजूला गायक बसले होते ना म्हणून माझ्यासोबत कोणी येत नाही. मी म्हटलं ताई मला नको ना द्या. तुम्ही सगळे विचारताना एकटा का एकटा का म्हणून एकटा. म्हटलं या ना द्या. म्हटलं या ना द्या. तो माझ्याकडे रागान बघायला लागला. म्हटलं बघ चेक करू आधी चांगलं असलं तर मिळून खाऊ आणि नसलं तर तू बघ काय ते मला नको सांगू. ती महिला पटकन आतमध्ये गेली. बाहेर येताना तिच्या हातात होती वाटी. आता वाटी बघून पण माझा संशय जाईना त्याच्यात पण निखारा असू शकतो. पण जेव्हा तिनं त्यांच्या पानात वाढलं तेव्हा मला कळलं आपल्याकडं हिरवी मिरची वाटून त्याची चटणी ठेचा बनवतात तिकडं त्याला चटका म्हणतात. मी म्हटलं ताई थोडं मला पण द्या. मग तुम्हाला माझी भाषा समजते ना. समजते ना. हा मग कुठं होतो आपण दोंडश्यात. संक्रांतीला नवऱ्याकडे नवीन साडी मागणं उचित का अनुचित. उचित उचित हक्क आहे जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पण संक्रांतीला हळदी कुंकवाच्या दिवशी ती साडी वापरून खराब झाली म्हणून धुवून मागणं उचित का अनुचित. काय काय मनात म्हणत असतील उचित आहे बरोबर ना. काही मागण्या उचित असतात काही मागण्या अनुचित असतात. पण इथं तुकोबाराय आवर्जून एका वचनाचा उल्लेख करतात की वडिलांची रीत. हा अंडरलाईन करून घ्या बरं का. हा कारण रीती सगळीकडेच नसतात आणि रीती जिथं असतात तिथं जाणणारे नसतात. जिथं जाणणारे असतात तिथं रीती नसतात आणि काय काय ठिकाणी दोघांचाच बट्ट्याबोळ झालेला असतो. आज तुम्ही आम्ही भाग्यवान मंडळी आहे महाराज. आज अशा महान विभूत्यांचा पदस्पर्श या संप्रदायातली मोठी नामवंत मंडळी आपल्याला मार्गदर्शन करून गेली आणि त्यांचं सुद्धा काहीतरी पुण्य फळाला आलं की ऐकणारी मंडळी त्यांना मिळाली. सांगणारे जगात बरेच झाले ऐकतो कोण. पण इथं परंपरा सुद्धा आहे आणि परंपरा जपणारे सुद्धा आहेत. पण काय काय ठिकाणी आमच्या खाली रत्नागिरीत मन आहे काय काय ठिकाणी परंपरा लई चांगली असते. बाप गावात कीर्तन करी आणि पोरग नदीला. तुमच्याकडे पण आहे का म्हणजे इथं परंपरा आहे पण जपणार कोण नाही. काय काय ठिकाणी जपणारे असतात उलट. पोरग गावात कीर्तन करी आणि बाप नदीला मासे धरी असं असत. आणि काय काय ठिकाणी जपणारे पण चुलीत करणारे पण चुलीत गेले. विचार करा एका गावात असंच कीर्तन. कीर्तन संपलं मंदिराच्या सभागृहामध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम चालला होता. आयोजक मंडळी बोलत होते माझ्याशी. तेवढ्यात एक 20-22 वर्षाचा तरुण मुलगा दर्शन घेतलं. म्हणला महाराज छान झालं कीर्तन. असंच कीर्तन आजची काळाची गरज आहे. पुढच्या वर्षी पण तुम्ही आलेच पाहिजे. आणि बोलता बोलता त्यानं खिशात हात टाकला आणि त्याच्या खिशातून एक लाल रंगाची पुडी बाहेर काढली त्यानं. आता मला मोठी अक्षरं दिसली तिच्यावर लिहिलं होतं ठळक शुद्ध मराठीत विमल. पण ते खाली काळ्या अक्षरात लिहायला मला थोडं जवळून बघावं लागलं तर खाली लिहिलं होतं गुट खा. मी मनात म्हटलं मधला ट काढणे खा. मी त्याला पाया पडलो तिथं. म्हटलं तू माझ्यापेक्षा लहान आहेस पण तरी सुद्धा तुला पाया पडून सांगतो तू खा नको खाऊ. तुझ्या पैशाचं चाललंय तुझ्या आयुष्याचं वाटोळं तू करतोयस. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आता मी 2 तास कीर्तन केलं तुझ्यासमोर. मी फेटा सुद्धा सोडला नाही. माझ्यासमोर तरी खाऊ नको. तो म्हणला महाराज तुम्हाला काय घाबरायचं.
मी माझ्या बापाला घाबरत नाही. आणि तो एवढं बोलायला आणि त्याचा बाप मंदिरात यायला. आणि बाप जसा मंदिरात आला त्यानं विठ्ठल 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 हा विषय संपवतो लगेच बरं का. नको त्यांची नावं काढल्यामुळे हे सगळं व्हायला लागलं. जसा बाप मंदिरात आला तशी त्यानं ती हातातली पुडी मांडीच्या खाली लपवली. आणि लपवल्यानंतर महाराज तो बाप जाईपर्यंत हले ना डुले ना म्हटलं याला झालं काय. आणि जसा बाप मंदिरातून गेला तशी त्यानं पुढी उचलली आणि किशात टाकली. मी त्याला खोदून विचारलं कोण होते रे. तो म्हणला माझे पप्पा. मग तू मागाशी काय म्हणला पप्पाला घाबरत नाही मग पुढी का म्हणून लपवली. तो म्हणतो महाराज घाबरलो म्हणून नाही लपवली. त्यानं बघितली असती तर त्यानं खाल्ली असती. मग मला कुठून मिळाली असती. मग असे बाप असल्यावर पोरांनी काय करायचं महाराज. हा म्हणून रीती पण पाहिजेत जाणणारे पण पाहिजेत. आपला हा रायगड जिल्हा रीतींचा सुद्धा आहे आणि जाणणाऱ्यांचा सुद्धा आहे. पण इथं तुकोबारायांकडे मागायची परंपरा नाही म्हणून तुकोबाराय परंपरा म्हणून मागत. दोन विषय संपले आपले. आता उरला एकच ऑप्शन तिसरा. तुकोबारायांना मागायची सवय होती का. सवय होती. कारण सवय मूळ स्वभाव माणसाचा कधी बदलत नाही बदलत. आपल्या कोकणातली एक मुलगी लग्न होऊन नांदायला गेली पुण्याला. आता पुणे म्हटल्यानंतर न नळातला आणि न बाणातला याच्यात सुद्धा फार लोक डिफरन्शिएट करतात. आणि आपल्या कोकणात म्हणजे काय मन मोकळं बरोबर ना. आपल्या कोकणात हरिपाठ पण कसा असतो. तृणाग्नी मेले समरस झाले असतो ना बरोबर ना. लसणीतला ल बाळातला याच्या सुद्धा आम्हाला फरक करता येत नाही. मग इथली मुलगी लग्न करून पुण्यात गेली सुरुवातीला. आता तिचे सासू सासरे प्राध्यापक मुलगा इंजिनियर त्याच्यामुळं घरात सगळं वातावरण शुद्ध होतं. आणि हिला एक सवय होती काय माहिती आहे का. कुणी काही प्रश्न विचारला ना की त्याचं उत्तर जर होकारार्थी असेल तर ती हा म्हणायची. काय म्हणायची. हा जेवली का ग. हा सासू सासरे घरी आहेत का. हा नवरा कामावर गेला का. हा ती हो नाही म्हणायची. ती काय म्हणायची. हा मग एक दिवस तिच्या सासून तिला जवळ घेतलं. म्हटली बाळा हे बघ आपलं घर सोफिस्टिकेटेड घरानं आहे त्याच्यामुळं आपल्याकडं भाषेकडं फार बारकाईनं लक्ष दिलं जातं. त्याच्यामुळं इथून पुढं कुणीही काही विचारलं आणि उत्तर जर होकारार्थी द्यायचं असेल तर हा म्हणायचं. काय म्हणायचं. हो म्हणायचं. काय म्हणायचं. हो म्हणायचं. म्हणजे कुणी विचारलं जेवली का तर हो म्हणायचं. सासू सासरे घरी आहेत का तर काय म्हणायचं. हो म्हणायचं. नवरा कामावरून आला का तर काय म्हणायचं. हो म्हणायचं. कळलं का तुला. ती म्हणली हा. आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईल. माणसाचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाही बदलत. मग आता मूळ स्वभाव बदलता येत नाही. तुकोबारायांचा मागण्याचा स्वभाव असेल तर कदाचित त्यांनी मागितला असेल. पण मागण्याचा स्वभाव सुद्धा तुकोबारायांचा असू शकत नाही. का. कारण तुकोबारायांचं एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही किती चरित्र आपल्याकडे आहेत. किती अवतारांचं चरित्र आहे. पाच अवतारांचं बरोबर ना. प्रल्हाद अंगद उद्धव नामदेवराय आणि तुकोबाराय. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा तेथून या. पण तुकोबाराय पाच चरित्र आहे. आता सगळी आपल्याला वेळेनुसार बघता येणार नाही. पण प्रल्हादाचं चरित्र जे भागवतामध्ये आलं त्याचं गोड वर्णन केलं बघा. भक्त प्रल्हाद भगवंताच्या नामस्मरणाचं वेड इतकं लागलं. बापानं त्याचं नामस्मरण बंद करण्याकरता सगळे उपाय करून मोकळा झाला. काय नाही केलं बापानं. पाय हत्तीच्या पायाखाली दिलं. गरम पाण्यामध्ये टाकलं. समुद्रामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला. उंच कड्यावरून फेकून दिलं. पण प्रत्येक वेळेला नामानं त्याला तारलं.
तारल आणि अशाच एका प्रसंगामध्ये खांबातून आपल्या भक्ताला वाचवण्याकरता नरसिंह हा अवतार भगवंताने घेतला आणि तिथच त्या हिरण्यकश्यपूला फाडलं, त्याचा वध केला आणि त्याच्यानंतर त्या प्रल्हादाला भगवंताने कडेवरती उचलून घेतले. नाम प्रल्हाद उच्चारी त्याशी सोडवे नरहरी. आणि उचलोनी घेतला कडेवरी, कडेवर घेतला आणि बापाच्या सिंहासनावरती देव प्रल्हादाला घेऊन बसलेत. आणि आता ते नरसिंह अवतार आहे, अर्धा नर आहे अर्धा पशु आहे. आणि मग त्या अवतारामध्ये त्या प्रल्हादाला देव आंजरतोय, गुंजरतोय, चाटतोय. देव त्याच्या भक्तीवर प्रसन्न आहे. देव म्हणले, प्रल्हादा काय काय नाही केलं तुझ्या बापानं तुझं नामस्मरण बंद करण्याकरता, पण मी तुझ्यावर खूप खुश आहे. तू तुझं नाम सोडलं नाही, तू नामाची कास धरून ठेवली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. खरंच मी खूप प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. कोण म्हणाला? देव. कोणाला म्हणाला? प्रल्हाद. त्यावर प्रल्हाद देवाला काय उत्तर देतो लक्ष द्या. देवा, तू आता ज्याचा मर्डर केला तो माझा बाप होता आणि मी त्याचा एकुलता एक. आता बाप मेल्यानंतर प्रॉपर्टी कुणाची? मुला, तुमच्याकडे काय पद्धत आहे? मुलाचीच असते ना. बाप मेल्यानंतर प्रॉपर्टी मुलाची. तू ज्या सिंहासनावर बसला ते सिंहासन माझ्या बापाच. तो मेल्यानंतर आता त्याचा राजा मी, म्हणजे या नगरीचा राजा कोण आहे? आता मी आहे. त्याच्यामुळं देवा, तसं पाहिलं तर मला तुझ्याकडे काही मागायची गरज नाही. एक काम कर, तूच माझ्याकडं काहीतरी माग. बघा, आधी देव म्हणाला, प्रल्हादा मी प्रसन्न आहे, माझ्याकडं काहीतरी माग. त्यावर प्रल्हादाचं उत्तर आहे, देवा मी आता राजा झालोय, तूच माग. डोक्यावरून नाही ना जात. हा, आपण 3 राऊंड खेळत खेळत इथपर्यंत आलो. पहिल्या राऊंडमध्ये भक्त देव भक्त प्रल्हादाला म्हणाला, माझ्याकडं काहीतरी माग. दुसऱ्या राऊंडला प्रल्हादच देवाला म्हणतो, देवा मी आता राजा आहे, तूच माझ्याकडं काहीतरी माग. त्यावर तिसऱ्या राऊंडमध्ये देव म्हणतो, प्रल्हादा तू माझ्याकडं काहीतरी मागावं हेच माझं मागणं आहे. त्याच्यावर प्रल्हाद म्हणतो, ठीक आहे देवा, तुझ्याकडं कधीच काही मागायची इच्छा होऊ नये हेच माझं मागणं आहे. संपला विषय. प्रल्हाद अवतारामध्ये देवाकडं काही मागितलं नाही, उद्धव अवतारामध्ये, अंगद अवतारामध्ये, नामदेव रायांच्या अवतारामध्ये देवाकडं काही मागितलं नाही. प्रत्येक अवतारात फक्त दिलंय ते तुकोबाराय या अवतारात मागतील? मागतील का? नाही मागू शकत महाराज. मग महाराज, 3 प्रश्न तुम्ही उपस्थित केले आणि तिन्ही प्रश्नांचं खंडन सुद्धा तुम्हीच केलंय. आता मंडन करा. बरोबर ना? आता हे 3 प्रश्नांच्या कचाट्यात आम्हाला सापडवलं ना. आता आम्हाला सांगाच की तुकोबाराय का मागतात. सांगणार आहे, तेवढ्यासाठीच आलोय मी. हा, तुकोबाराय मागतात. आता तुम्ही, माझं जेवढं वय नसेल ना त्याच्या 100 पटीनं तुम्ही कीर्तन ऐकले, त्याच्यातली 30% कीर्तन तरी मागणीपर असतील, ऐकले असतील. मग मागणीपर कीर्तन ऐकत असताना तुम्ही एक कथा नेहमी ऐकत असाल. काय? तुकोबाराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर पंढरीच्या विठ्ठलाची मान खाली होती. देवाची मान खाली बघून तुकोबाराय म्हटलं, देवा तुझं रूप काय? आम्ही तुझं चोरून नेतो का? काय तुझे रूप नेतो मी चोरून, त्या भेने लपून राहिला. देवा तुझं रूप काय? आम्ही चोरून नेणार नाही, कशाला मान खाली घातली? त्यावर देव म्हणतो की दे तुकोबाराय, 8 पिढ्यांपासून तुमच्या पूर्वजांनी तुमच्या सकट जी सेवा केली त्या सेवेचं कर्ज माझ्या डोक्यावर झालंय. आता मला त्या कर्जातून उतराई व्हायचंय, त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. हा प्रसंग उभा केला जातो आणि मग तुकोबाराय का मागतात हे सांगितलं जात, हे सांगितलं जात. पण माझं मत असं आहे, प्रसंग खरा खोटा याच्याकडे मला जायचं नाही, पण पार्श्वभूमिका काहीही निर्माण केली तरी तात्पर्य एकच निघणार आहे. बरोबर ना? तुम्ही प्रश्न कितीही विचारा, उत्तर एकच मिळणार आहे. तुम्ही प्रश्न एक विचारा, उत्तर अनेक मिळतील कधी कधी. बरोबर ना महाराज? कधी कधी उत्तरं चांगली असतात, एकच उत्तर असतं पण त्याला प्रश्न भरपूर असतात, आणि कधी कधी प्रश्न एकच असतो आणि त्याला उत्तरं भरपूर असतात. उदाहरणार्थ मी 4 प्रश्न ठेवतो तुमच्या समोर. 1, भाकर का करपली? 2, पान का सडलं? 3, घोडं का अडलं? आणि 4, बायको का रुसली? शेवट
तुमच्या प्रश्नाला हसली बरीशी मिळते. काय माहिती का बघा, भाकर का करपली, पान का सडलं, घोडं का अडलं आणि बायको का रुसली, चारी प्रश्नांचं उत्तर एकच आहे. काय? फिरवली नाही म्हणून, फिरवली नाही म्हणून. भाकर का करपते? फिरवली नाही म्हणून. पान का सडत? फिरवलं नाही म्हणून. घोडं का अडत? फिरवलं नाही म्हणून. आणि बायको का रुसते? मला नाही माहित. फिरवली नाही म्हणून. म्हणजे बघा, चार प्रश्न उत्तर एकच. कधी कधी प्रश्न एक उत्तर बघा किती. मामा कुणाला म्हणतात? प्रश्न आहे, उत्तर बघा. आईच्या भावाला मामा म्हणतात, आत्याच्या नवऱ्याला मामा म्हणतात, आणि आपल्या कोकणात बायकोच्या बापाला म्हणतात ना. आणि कधी कधी खाकी वर्दी घातलेल्याला पण म्हणतात. मग प्रश्न एक उत्तर चार, प्रश्न चार उत्तर एक. तुम्ही पार्श्वभूमिका काहीही करू शकता, कसंही रंगवून सांगू शकता, पण शेवटी उत्तर एकच मिळतं की तुकोबा राय स्वतःसाठी मागत नाही, या जगाला भगवंताकडं गेल्यानंतर मागण्याचं ज्ञान यावं म्हणून मागतात. विचार करा, तुकोबा रायांना खरं तर मागायची गरज नाही, पण तरी सुद्धा का मागतात? जसं एखादा मुलगा चांगला MSc शिकला, पुढे BEd झाला, एवढं शिक्षण घेतल्यानंतर तो शिक्षक या पदावरती लागला, आणि शिक्षक या पदावरती लागल्यानंतर पहिलीच्या विद्यार्थ्याला अ काढायला शिकवायचंय, अ काढायला शिकवायचंय. मग खरं सांगा, एवढ्या शिकलेल्या माणसाच्या हातात पाठी शोभल का? त्याला गरज आहे का पाठीची? एवढ्या शिकलेल्या माणसाला पाठाची गरज आहे का? नाही. पण समोरच्या विद्यार्थ्याची गरज बघून तो त्याला मांडीवर घेतो, एका हातात पाठी धरतो, बरोबर ना, आणि दुसऱ्या हातात त्या पेन्सिलीचा हात पकडतो आणि मग त्याला अ काढायला शिकवतो. म्हणजे स्वतःची गरज म्हणून तो पाठी हातात घेत नाही, पण त्या विद्यार्थ्याची गरज म्हणून तो पाठी हातात घेतो ना. मला अरबकाचे साठे होण्याकरता, मागणीचं ज्ञान प्राप्त होण्याकरता साधू संत या जगासमोर मागणी पर अभंग ठेवले. नाही तर जे तुकोबा राय म्हणतात की हात पसरी जिने धिक त्याचे, तेच तुकोबा राय. गाथा उघडल्यानंतर पहिला अभंग आपल्याला सापडतो, बरोबर ना, तो पहिलाच अभंग मागणी पर आहे की नाही? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी राहो. मागितलं की नाही? मग जे तुकोबा राय मागायचं नाही मागायचं म्हण नाही म्हणतात, ते मागतात का? तुम्हा आम्हाला ज्ञान व्हावं म्हणून. तुम्ही म्हणाल, गणेश महाराज तुम्ही कालचे पोरगे, बरोबर ना, आमची काळ्याची पांढरी झाली, बरोबर, हयात गेली आमची परमार्थामध्ये, एवढा मोठा परमार्थ आम्ही केला, एवढा संप्रदाय जमवला, आणि तुम्ही म्हणताय आम्हाला ज्ञान नाही. पण खरं सांगू, माफी मागून बोलतो, आपल्याला ज्ञान नाही. ज्या संसारात आपण राहतो, ज्या घरात आपण राहतो, त्या घराचं सुद्धा आपल्याला ज्ञान हाय गाव, हाय गाव. आता माझ्यासमोर सगळ्या वयोगटातले पुरुष बसलेत, वय वर्ष 20 पासून वय वर्ष
90 95 पर्यंतची मंडळी बसलेले म्हणजे कुणी घरात 90 वर्ष घालवलेली आहेत कुणी घरात 95 वर्ष घालवलेत सांगा बरं तुमच्या घरात एकूण चमची किती आहेत गावातली नाही विचारत घरातले विचारतोय ऐका माहिती वाट्या किती आहेत ताटल्या किती आहेत एवढी वर्ष ज्या घरात राहिलो त्या घराचं ज्ञान आहे का आपल्याला तुम्ही माना हलवू नका महिला मंडळ सांगा तुमच्या दोन्ही हातात मिळून एकूण बांगडे किती आहेत वेळ संपली लागल मोजायला लगेच पहिलं तर मी याच्यावर पैज लावायचो दोन वेळा हरलो बबन केलं पण हाय का ज्ञान आपल्याला ज्या घरात वावरतो त्या घराचं ज्ञान नाही ज्या बांगड्या कायमस्वरूपी आपल्या हातात आहेत त्यांची संख्या आपल्याला माहिती नाही म्हणजे आपण अज्ञानीच आहे ना मग आपलं अज्ञान घालवण्याकरता ते ज्ञान व्हावं त्या ज्ञानाकरता एक आदर्श ठेवला जावा तो आदर्श ठेवण्याकरता तुकोबराय मागणं मागतात आणि ते मागत असताना तुकोबराय अभंगाचं पहिलं चरण निर्माण करतात Peace.
चुकीचं नाहीये पण मागायचं कुणाकडं याला नियम आहे ना काय मागायचं त्याला सुद्धा नियम आहे ना मागणे ते तुझं मागो जीवभाव तुझं सांगो लागे तरी लागो पाया तुमच्या दातारा मागायचं देवाकडं पण देवाचंच मागायचं संसार मागायचा नाही आणि देवानं दिला तरी संसार घ्यायचा इतन मना नाही बरोबर ना कारण विषय सांगतो तुम्हाला देवाच्या आशीर्वादानं देवाला संसार मिळाला पण तरी सुद्धा देवाच्या लयाला कारणीभूत ठरला लक्ष द्या देवाच्या आशीर्वादानं देवाला संसार मिळाला पण तरी सुद्धा देवाच्या लयाला कारणीभूत ठरला भगवान श्रीकृष्णाला किती बायका किती 16,000 सांगा पुन्हा एकीची नाही माहिती बर ठीक आहे त्याच्यातली एक भगवंताची पत्नी आहे तिचं नाव आहे जामुवंती तिच्या पदरामध्ये मूलबाळ नाही आणि प्रत्येक आज तुमच्याकडे हळदी कुंकू झालं ना मग हळदी कुंकू केलं त्याच्याबद्दल तुम्हाला दंडवत आहे का कारण तुम्ही हळदी कुंकू करताय म्हणून येणाऱ्या पिढीला कुंकू बघाय भेटते नाही तर ते कुंकू गेलं आता गेलं ना कुंकू आवाल्या गेल्या टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या हा ना आता आली भुंड्या कपाळानं शेजारी विचारते टिकली कुठं आहे म्हणते राहिली मोरीत तर नवरा मोरी ठेवायची गोष्ट आहे त्याच्यामुळं हळदी कुंकवाला गेली आणि तिला 4-5 बायांनी हिनवलं पोरणाई वांजोटी वांजोटी म्हणण्याबरोबर ती आली रागानं नाक फुगून देवाकडं म्हणली तुम्ही असेच आहे तुम्ही असेच करता लोकांची मेलेली पोरं तुम्ही जिवंत करून दिली गुरुबा काका बरोबर ना तुम्ही जिवंत करून दिली आणि माझ्या पदरी एक पण मूल नाही देव म्हणतो अगं काय करू माझी बायको असली तरी तुझं प्रारब्ध मी बदलू शकत नाही ती म्हणली मला नाही माहिती मला पोरग पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हणल्याबरोबर देवानं अंतर्ज्ञानानं एक गोष्ट जाणून घेतली की आपल्या इष्टदेवतेला उपासनेनं प्रसन्न करून घेतलं तर प्रारब्धामध्ये थोडाफार बदल करता येतो म्हणून ते काय केलं शंकराची उपासना केली शंकराची उपासना केली रोज 1,00,000 कमळ भगवंताला अर्पण केल्यानंतर नवस फळाला आला आणि जामुवंतीला मुलगा झाला शंकराच्या आशीर्वादानं झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं सांब काय नाव ठेवलं सांब नाव ठेवलं आता तो दिसायला एवढा गोरा गोमटा महाराज अगदी साडी घातली ना तो वाटायचा बाईच आणि त्याचा त्यानं फायदा घेतला काय केलं साडी नेसली चांगला मेकअप केला हेवी ब्युटी पार्लरला जाऊन आणि मेकअप केल्यानंतर महाराज त्यानं त्याच्या साडीमध्ये अशी चिमकुटं भरली आणि असं पोट फुगवलं आणि एका साधूच्या पुढ्यात गेला आणि म्हणतो साधू बाबा सांगा मला मुलगा होईल का मुलगी साधू बाबा तपस्वी होते त्यांनी ओळखलं हे आपली गंमत करते शाप दिला मुलगा नाही मुलगी नाही तुझ्या पोटी मुसळ जन्माला येत आणि आलं महाराज जशी साडी सोडली तसं मुसळ खाली पडलं आणि ते लपले लपत नव्हतं महाराज आणि ही भानगड जर बापाला कळली तर आपलं काय खरं नाही म्हणून त्यानं काय केलं ते मुसळ समुद्रात फेकून दिलं आता समुद्रात फेकल्यानंतर जो लाकडाचा भाग होता तो विरघळला तिथं एक वृक्ष तयार झालं त्या वृक्षाचं नाव आहे एडका एडका नावाचं वृक्ष त्याला धारदार पाते असतात आणि जो लोखंडाचा भाग होता तो एका माशानं गिळला माशा भिल्लानं पकडला भिल्लानं त्याला कापलं कापलं तर त्याला लोखंड मिळालं ते वितळवून त्यानं त्याचा बाण बनवला काय बनवला बाण बनवला आता इथं 56 कोटी यादव दारू पिऊन एकमेकांशी भांडायला लागले आणि त्या समुद्रातल्या झाडातल्या ती धारदार पाते काढून एकमेकांवर हल्ले केले तिथंच एकमेकांना त्यांनी संपवलं उरला एकटा यादव वंशातला भगवान श्रीकृष्ण आता त्या श्रीकृष्णाला सुद्धा तोच बाण जो भिल्लानं वितळवून बनवला होता तो बाण लागून देवाला आपला अवतार संपवावा लागला म्हणजे चूक एकानं केली संसार देवाच्या आशीर्वादानंच भेटला होता ना ते पोरग देवाच्या आशीर्वादानं झालं होतं मग देवाच्या आशीर्वादानं झालेलं पोरग जर वंश संपवतंय तुमच्या आमचे कुणाच्या आशीर्वादाचे लोकांना असं वाटतं आमच्या लग्नाला
मोठमोठी नेते मंडळी आली की जरावट वाढते. रामाच्या लग्नाला वशिष्ठ मुनी आले होते तरी 12 वर्ष वनवास. तुमच्या लग्नाला आमदार खासदार आले मग विचार करा वनवास किती वर्षाचा असेल. हा चिंतनाचा विषय बरोबर ना. म्हणजे माझा मुद्दा काय आहे तुम्हाला मांडायचा की इथं भगवंताकडे मागणं मागायचं पण संसार मागायचा नाही. पण आम्ही या संसारानं एवढे आंबट झालो एवढे आंबट झालो पण संसाराशिवाय काय मागत नाही ना. आम्ही सांगून सांगून दमलो महाराज. आमच्या अगोदर काही मंडळी ती सांगून सांगून दमली. बहिणाबाईंनी ओरडून ओरडून जगाला सांगितलं. सांगितलं की नाही अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार नीट ऐका बरं का. जस कप बशीच घर कळलं. जस कप बशीच घर बशी बसे आराम शिर कप फिरे घर घर कळलं. संसारातला कप इकडे आणि बशी इकडे. बशीला काम काय बशी जसं तिचं नाव आहे बशी जशी असल तशी. हसू नका. कपाचं काम बघा. महिला मंडळ घरातली साखर संपली उसणी आणायची शेजारणीकडून कशात नांदताय बशी नेता का नाही. म्हणजे घरातली कमतरता भरून काढायचं काम कोणाचं आहे कपाचं आहे. पण तरी सुद्धा सगळ्यात जास्त हाल कुणाचे कपाचे कपाचेच ना. झाले का नाही मला सांगा. घरामध्ये मांडणी आहे. मांडणीमध्ये बशी ठेवायला जागा आहे. तिथे एकदा बशी ठेवली की इकडून धक्का नाही तिकडून धक्का नाही. मग कप कुठे ठेवला. त्या मांडणीला एक हुक असतो. त्या हुकात त्या कपाचा कान अडकवायचा. ऐका संपलं नाही. कान अडकवून तो कप सोडला. लटकते रे नाही या लटक्या लटकी कुणाला आहेत कपाला आहे बरोबर ना. त्या कपाचे हाल किती. तुमच्याकडे बशी फुटली तर वापरतात का नाही. पण कान मोडलेला कप तांगडवणार त्याला काय. सुया ठेवणार दोरं ठेवणार बटणं ठेवणार बूट पॉलिश करायचं तेल ठेवणार काहीच नाही. भेटलं तर मिरच्या वाटून त्याचं गोळं करणार नाही. त्या कपाच्या तोंडात कोंबणार पण त्याला गप बसून द्या. रिटायर झाल्यावर पण आराम आहे का नाही ना. त्या कपानं एवढं हाल केले एवढे हाल सहन केले पण शेवटी त्याला एकच वाक्य ऐकायला लागतं काय. माझ्यासारखी होती म्हणून टिकली. हा संसार आहे महाराज म्हणून तो देवाकडे मागायचा नाही. संसार दुःखाशिवाय संसार दुःख मूळ ऐकून पाठ झाले तुमचे दुःख बांधवळी. ठाऊकचे आहे संसार दुःखाचा सगळीकडे आपल्याला प्रमाण आहेत. संसार म्हणजे दुःख आहे आणि तो भगवंताकडे मागायचा नाही. तुकोबारायांनी देवाकडे परमार्थ मागितला. हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा. पण देवाला विसरून काही तोटा आहे का किंवा देवाला लक्षात ठेवून काही फायदा आहे का. देवाची आठवण कुठं चित्तात आठवण कुठं मनात. मग चित्तात देव असल्यावर फायदा नसल्यावर तोटा काय याचा विचार झाला पाहिजे ना. कारण याच्याशिवाय माणसं कामच करत नाही. बाबा हे काम कर मला काय भेटल माझं किती टक्के कमिशन असतं ना. मग स्वतःचा फायदा कळल्याशिवाय कुणी कुठल्या कामाला हात घालत नाही. देव लक्षात ठेवल्यावर तोटा काय फायदा काय आणि देवाला विसरल्यावर तोटा काय याचं चिंतन करूया आणि मग पुढं बघूया आपल्याला कसा वेळ मिळतो. मग देवाचं चिंतन मनामध्ये ठेवल्यानंतर फायदा आणि तोटा वेगवेगळी उदाहरणं देत नाही. रामायणामध्ये गोड वर्णन एकाच ठिकाणी. रामायणात दोन स्त्री आहेत. पुरुष मंडळी अजिबात बोलायचं नाही. महिला मंडळ रामायणात दोन स्त्री आहेत. रामाची बायको मी 12 वाजवीन असच तर काय झाला उशीर तर मी मस्ती करेन एवढं काय मला त्याच. रामाची बायको सीता आणि लक्ष्मणाची बायको बोमला. यांना जयदीपची बायको गौरी आहे ते लगेच माहिती आहे. पण लक्ष्मणाची बायको कोण
उर्मिला बरोबर आता बघा सीता वनवासात आहे आणि उर्मिला उर्मिला घरात आहे राजवाड्यात आहे दोघींच्या अवस्थेत फरक किती आहे सीतेच्या अंगावरती भरजरी साडी आहे का पण उर्मिलेकडे आहे सीतेच्या अंगावर दागिने आहेत नाही पण उर्मिलेकडे आहे सीतेला झोपायला पलंग आहे नाही पण उर्मिलेला आहे सीतेला राहायला बंगला आहे नाही पण उर्मिलेकडे राजवाडा आहे सीतेकडे मोबाईल आहे नाही पण उर्मिलेकडे आताच्या सगळ्या उर्मिलांकडे आहे बरोबर ना आणि ते कीर्तनात पण गप नाही बसतो परवा असं माझ्या कीर्तनात एक जण असं खाली बघून असं रांगोळी काढवतो काय काय बघायला गेलं तर ते मोबाईलवर खेळत होत परवा फार गोड वाक्य ऐकलं दिवसभरात आपला अंगठा त्या मोबाईलवरून जेवढा फिरतो तेवढा जर जप माळेवरून फिरला असता ना महाराज आपले सुद्धा समाध्या लागल्या असत्या मंदिरात टाईम नसता लागला असो दोघींच्या अवस्थेमध्ये फरक आहे गोस्वामी तुलसीदासांनी दोन्ही स्त्रियांचं इंटरव्ह्यू घेतलाय उर्मिलेला विचारलं तुझ्या अंगावर दागिने आहे साडी आहे खायला प्यायला भरपूर आहे झोपायला पलंग आहे राजवाडा आहे तू सुखी आहेस का उर्मिला म्हणते नाही कारण इथं सगळं आहे पण या सगळ्याचा जो मालक आहे तो राम इथं नाही मग जिथं राम नाही तिथं सुख असू शकत नाही सीतेला विचारलं सीते तुझे तर खूप हाल आहे तू दगड डोक्याखाली घेऊन उशी समजून झोपते झोपडीत राहते कंदमुळं खाते अंगावर वस्त्र घातली कातड्यांची मग आता तुझे तर हाल आहे तू नक्की दुःखात असशील नाही म्हणते मी नाही दुःखात का कारण जोपर्यंत माझ्या मनात राम आहे ना तोपर्यंत मी जंगलात सुद्धा सुखी आहे श्याम अनुराम चरण अनुरागा अदहु सहस सम बनू प्रियलागा जोपर्यंत सीतेच्या मनामध्ये रामाची पावलं आहेत आणि त्या पावलांवर जोपर्यंत माझं प्रेम आहे तोपर्यंत मी दुःखी होऊ शकत नाही म्हणजे बघा मनात राम असल्यावर जंगलात सुद्धा सुख आहे पण त्या रामानं थोड्या मिनिटासाठी जागा सोडली समोर कोण आलं सोन्याचं हरण रामानं जागा सोडली हरणानं जागा घेतली आणि त्याच दोन सेकंदाच्या अवधीमध्ये रावण आला आणि किडनॅप करून घेऊन गेला बरोबर म्हणजे जोपर्यंत मनात राम होता तोपर्यंत जंगलात सुखी होती मनातल्या रामानं जागा सोडली कामानं म्हणजे सोन्याच्या हरणानं जागा घेतली रावणानं तिला उचललं आणि कुठं नेऊन ठेवलं कुठं अशोक वनात त्या वनाला काही नाव उगच अशोक वन दिलं नाही आपल्यासारखं नाही आपल्याला नावं काय पण देत नाव सुलोचना आणि तिला चष्म्याशिवाय दिसं ना सुलोचना पण चष्म्याशिवाय दिस नाव शांताबाई भांडायला लागली तर ऐकत नाही नाव काय नाही नावाचं काय म्हणा नाव प्रकाश बॅटरी घेऊन शोध नाव ज्ञानेश्वर पण वाचता येई नाही एक पण अक्षर नाव तुकाराम आणि तुकारामच्याच भानगडी जाम त्या अशोकवनाला नाव ठेवण्यामागं शास्त्र आहे का अ म्हणजे नाही शोक म्हणजे दुःख ज्या वनात दुःख नाही ते वन म्हणजे अशोक वन पण अशा वनात सुद्धा सीता कशी आहे दुःखी जंगलात जी सुखी होती ती अशोक वनात दुःखी आहे का मनातल्या रामानं जागा सुटली म्हणून तुझा विसर न व्हावा विठोबा
तुझा विसर न हवा मग विसर नाही झाल्यावरती मी काय करीन गुण गाईन आवडी मीची माझी सर्व जोडी देवा मला याच्याशिवाय दुसरं काहीच नाही हेच मी कमावलेलं धन आहे हेच मी जोडलेलं धन आहे आणि मला बाकी कसल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही कारण बघा पहिल्या चरणामध्ये सुद्धा देवाच्याच आवडीचा विषय आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा देवाच्याच आवडीचा विषय आहे देवानं माणूसच निर्माण का केलाय कारण त्यानं मला विसरू नये माझी आठवण काढणारं कुणीतरी असावं म्हणून जेव्हा कोटेचं नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पाही कानोबा तेरे तेरे पण त्या भगवंत एकटाच होता आणि त्याला माझी आठवण काढणारं कुणीतरी असावं म्हणून त्यानं माणूस निर्माण केला आणि माणूस निर्माण केल्यानंतर त्या माणसानं माझं भजन करावं एवढीच त्याची इच्छा होती म्हणजे गुण गायन आवडी हा देवाच्याच आवडीचा विषय आणि तुझा विसर न व्हावा हा सुद्धा देवाच्याच आवडीचा विषय तुकोबाराय देव म्हटला तुकोबाराय तुम्ही सगळं माझ्याच आवडीचं मागितलं माणसाला आवडेल असं काहीतरी मागा ना माणसाला काय आवडतं धन संपत्ती मुक्ती तुकोबाराय म्हटलं मला काहीच नको नको का कारण या गोष्टी जितक्या जास्त येतील तितका जास्त तुझ्यापासून दुरावा निर्माण होईल आणि तुझ्यापासून दूर नेईल अशी कुठलीही गोष्ट मला नको म्हणजे एक काम कर मला तुझ्या जवळ नेणारा अजून एक वर्ग माझ्या आयुष्यात ऍड करायचा आहे संत संग मला संतांची संगत दे का कारण आठवे हा देव संतांच्या संगाते संतांच्या सोबत राहिल्यानंतर देवाचा विसर जर पडायची वेळ आली तर ते पुन्हा मला तुझी काय करून देतील आठवण करून देतील पण संतांचा संग घ्यायचा झाला तर आपल्याला संतांचा संग घ्यायचा झाला तर संत शोधायचे कुठं हो कलियुगात संत सापडतात जे होते त्यांनी हा वसा आपल्या हातात दिला निघून गेले आता संत राहिले का संत राहिले नाही मग काय काय लोक आमच्या माग लागतात महाराज कीर्तन संपलं ना चला चला तुमचे पाय आमच्या घराला तुझं घर कोसळल तू या पायांच्या नादाला लागू नको का हे पाय 2 तास तुला कीर्तनात दिसत आहेत उरलेले 22 तास ते काय करतायत तुला माहिती नाही लोकांचं प्रेम असतो महाराज लोक कुठल्या कुठं पदावर नेऊन ठेवतात पण महाराज संतपद आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही आपण संत आता काय काय गावात तुम्ही वरती कोयना घाट चढून वरती पाटण कराड सांगली सातारा साईडला गेलात ना तर तिथं एक पद्धत फार गोड त्या लोकांनी चालू केली मला वाटतं आपल्याकडं पण चालू करता आली पाहिजे बघा तिथं काय करतात कीर्तन संपलं की महाराजाला एक खुर्ची आणून देतात आपल्याकडे देतात का देतात मग महाराज त्याच्यावरती बसतो आणि बसल्यानंतर सगळी लोक लाईनीत महाराजाचं दर्शन घेतात आपल्याकडे घेतात का दर्शन घेतात बरोबर ना आणि तिकडं दर्शन घेताना प्रत्येक जण महाराजाच्या हातात 100 रुपये ठेवतात आपल्याकडे ठेवतात का नसल तर आज चालू कराय काय हरक ऐका ऐका असं तिकडं दर्शन चालू होत आणि सगळ्यात शेवटला एक कपल होतं नवरा बायको आणि ते बराच वेळ माझ्याशी बोलत होते आणि त्यानं ओळख करून दिली बरं त्यानं 500 रुपये ठेवलेले हातात त्याच्यामुळे बोलावं लागलं मला पण त्याच्याशी आणि तो बोलत होता लग्नाला 3 वर्ष झाली म्हणला आता म्हणला बायको गर्भधर आहे आणि आता थोड्या दिवसात गुड न्यूज मिळणार आहे म्हणला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे म्हणलं माझा मी अजून ब्रह्मचारी बोंबलत हिंडतोय मी तुला काय आशीर्वाद देणार बोललो तो म्हणला नाही तुम्ही महाराज आहे आणि असं महाराज आहे करता करता तो डायरेक्ट म्हणला महाराज सांगा ना मुलगा होईल का मुलगी मी ओळखलं त्याच्या मनात काय चाललंय पण आता म्हटलं याला काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे 500 रुपये दिले होते त्याला आणि ते 500 रुपये दर्शनाचे नव्हते सोनोग्राफीचे होते आता 500 रुपये सोनोग्राफी करणारा एवढा स्वस्त डॉक्टर त्याला सापडला म्हणल्यावर तो सोडतोय भाई आता तुम्ही सांगा मी त्याला काय म्हणलं असं हा कोण होईल
मूल का कारण आता कलयुगात माणसाला कोण पाहिजे 21वा शतक आहे बदलतं युग आहे आणि या युगात माणसाला कोण पाहिजे बस मुलगाच का कारण कलयुगात मुलगाच फक्त बापाला पद्धतशीर तुडवू शकतो हो ना सध्या आई बापाचे हाल करायची ताकद फक्त मुलगी नाही एकच सांगतो माझ्याकडची वेळ संपत आली संत सांगतोय तुम्हाला तुमच्या घरात 5 वर्षाची मुलगी आहे 10 वर्षाचा मुलगा आहे घरात आले पाहुणे आलेल्या पाहुण्यांना चहा करायचा दुधाची गरज आहे पोरगी लहान मुलीला काम सांगितलं 5 वर्षाच्या हे घे 10 रुपये 10चा ठोकळा दिला हा घे तांब्या दूध घेऊ नये तिला बाकी कुणीच काही सांगितलं नाही पण बघा ती काय करते फ्रॉकच्या मागं तांब्या लपवला 10चा ठोकळा हातात दाबून धरला पाहुण्यांच्या समोरून गेली पण दूध आणायला चालली कळू दिलं नाही का कारण आमच्याकडे फक्त पाहुणे आल्यावर दूध असतं तर हे माझ्या बापाच्या गरिबीला हसतील आणि माझ्या बापाच्या गरिबीला कुणी हसावं हे कधीच कुठल्या मुलीला वाटत नाही आणि तेच काम तुम्ही 10 वर्षाच्या टोनग्याला देऊन बघा तो काय करतो माहितीये का तो तांबे आहे आणि तो 10चा ठोकळा आहे तो ठोकळा तांब्यात टाकतो बघा माझा बाप किती दरिद्री आहे आज तुम्ही आले म्हणून सांगा कोण पाहिजे मुलगा तुम्ही आता कीर्तनापुरतं म्हणाल मुलगी जाऊ द्या माझ्याकडे वेळ नाही आम्हाला संत समजू नका सगळेच कीर्तनकार संत नसतात आणि सगळे संत कीर्तनकार नसतात हे वाक्य मी फार पूर्वी 10 वर्षापूर्वी असंच माझ्या मनाचं एक छोटंसं वाक्य बनवलं होतं कोण संत आहे कोण संत आहे या जगात अरे ज्याच्या सदऱ्याला एकही खिसा नाही तो संत आहे आम्हाला 3-3 आहे आम्हाला कुठल्या कॅटेगरीत मोडायचं तुम्ही बघा हा कारण खिसा ठेवताना आशा असते खिशाच्या माग आशा असते आणि ज्याच्याकडे आशा असते तो संत नसतो गेले आशा पास तुम्हाला महाराज आणि संतातला फरक वळखायचा आहे का बघा चांगली आयडिया आहे काय करायचं माहितीये का फक्त ठरलेल्या पाकिटात एखादी नोट कमी देऊन बघा आज नका बघू नाही तर म्हणाल पहिलाच प्रयोग तुझ्यावर महाराज पण एक आहे तुम्ही बघितलं तरी मला समजायचं नाही समजणार का किरण महाराजांची माझी पहिली जोळख आहे आमचे मनवी महाराज आहेत आमचे नरेश सुतार दादा आमचे रवी दादा आहे ही कोस्तेकर महाराज ही सगळी मंडळी गेली 10 वर्ष झाली मला या भागात बोलवते विचारा त्यांना महाराज कधी ठरवून आला का नाही ठरवून येत नाही त्याच्यामुळे हे कमी आहेत का जास्त आहे ते आपलं काही आपल्याला माहिती नाही ना मुद्दा लक्षात घ्या मग त्या संतांचा संत कोण आहे मग संतांची संगत शोधण्यापेक्षा ना संतांनी केलेल्या वाङ्मयाची संगत करा संत संग आणि याच्या करता कितीही गर्भवास देवा भोगावे लागले तरी माझी तयारी आहे का कारण पुढे जाऊन जर मोठं सुख मिळणार असेल ना तर आता छोटस दुःख सहन करायला हरकत नाही तुम्ही खरं सांगा कीर्तनाच्या अगोदर किती जणांना झोपा आल्या होत्या ना पण एक कीर्तनाची 5 मिनिटं ऐकली ऐकल्यानंतर पुढं काय मिळणार आहे ते कळलं त्याच्यामुळे छोटीशी पेंग आलेली सहन केली ना तुम्ही तसंच आहे ते किंवा अगदी सोपं सांगतो बघा इथं कीर्तन चालू आहे महिला मंडळ सगळा इथं आल्यानंतर बाहेर घरी तुमच्या चोर आला समजा बरं का नाही ते जाल पळत चोर आला त्यानं कुलूप फोडलं दार उघडलं बेडरूम मध्ये गेला कपाटाचं लॉक फोडल्यानंतर त्यानं ड्रॉवर उघडल्यानंतर आतमध्ये हात टाकला तर 1500ची नोट त्यानं असं आलटून पालटून बघितलं म्हणला 140 किलोमीटर बाईकने आलो आणि 500 रुपये म्हणला असू दे टाकले की सर आणि दुसरीकडे काहीतरी शोधायला जाणार तेवढ्यात तुम्ही घरी गेला घरी गेल्यावर कुणीतरी आल्याचं कळलं त्यानं खिडकीतून उडी मारल्यानंतर मारत असताना तो माझ्या घरातून चोरी करून आला होता त्यानं 1 लाख रुपये चोरले होते आणि ते तुमच्या घरी तेवढे कीर्तन संपल्यावर द्या परत तुमच्याकडं पडल्यानंतर तुम्हाला दरवाजा उघडा दिसला घाबरत तुम्ही आतमध्ये आला सगळ्या लाईटी लावल्या बघितलं तर बेडरूमचा दरवाजा उघडला कपाट फोडलेलं ड्रॉवर उघडं आणि एवढ्या दिवसापूर्वी नवऱ्याच्या खिशातून ढापलेली 500ची नोट गेली आता न चोर गेला कुठून असेल म्हणून लाईट लावून तपासायला बघितलं तर खिडकीच्या खाली 2-2 हजाराच्या नोटांचं बंडल तिनं उचललं आणि मोजायला लागली
एक दोन तीन चार पाच सहा सर्व जोडी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार. भैरवी होईल, कीर्तन संपेल. कीर्तन संपल्यानंतर जोपर्यंत आयोजक पुढच्या सूचना देत नाही, उद्याचं नियोजन तुम्हाला सांगत नाही, तोपर्यंत कुणी उठायचं, जो उठल तिरी बिचूप मेरी बिचूप. बरं का, झालेली सेवा. भगवान श्री पंडुरंगाच्या लक्ष्मीनारायणाच्या चरणी, गोरोबा काकांच्या चरणी, पद्मनाभ महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आज मी नेहमी सांगत असतो, तुमच्या भागात आल्यानंतर ऐकणारे कान चांगले असले की वक्ता दान चांगलं टाकत असतो आणि तो श्रोतावर्ग जाणकार इथं मिळत असतो. त्याच्यामुळं तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करावे संती नुहे अंगभूत युक्ती. पुन्हा कधीतरी तुमच्या दर्शनाचा सेवेचा योग माझ्या वाट्याला यावा अशी लक्ष्मीनारायणाच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा सगळ्यांचं दर्शन घेऊन बोलण्याच्या ओघात विनोदाच्या भरात जर काही चुकीचं माझ्या मुखातून गेलं असेल तर माझं मला परत करा आणि इथंच सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 जय जय विठ्ठल रेडी वाघुडे उतरे करा क्षमा महाराजा विचारिला आधी फार म्याला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुकाडे ज्ञानेश्वराचा भया बैठी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये.